आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. निपाणी मतदारसंघात अवघ्या 5 वर्षात आमदार शशिकला ज्वले यांनी विकास कामाची बुलेट ट्रेन आणून मतदारसंघाचा कायापायालट केला आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. तुम्ही स्वतः आमदार समजून सौ ज्वले यांना नामदार करण्यासाठी त्यांना निवडून द्या, असे आवाहन जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ नीता माने यांनी केले आहे. भाजपच्या उमेदवार सौ शशिकला ज्वले यांच्या प्रचारासाठी कारजगा येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा उगळे ह्या होत्या. यावेळी हुपरीच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री गाठ, हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती रेश्मा सणदी, विजया पाटील, भारती अडदांडे, जयश्री तेली, सरोजिनी टाकळे, योगिनी कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर महिला व नागरिक या ठिकाणी यावेळी उपस्थित होते. कारजगावहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत कांबळे. अशा पद्धतीने जोडले कुटुंबीय हे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या मतदारसंघामध्ये करत असताना मला थोडक्यात आवर्जून सांगितलेलं आहे. त्यामुळे मी उपस्थित सर्वच मान्यवरांना सांगते की जोडले कुटुंबियाने भारतीय जनता पक्षाने आता कित्येक जणांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण राष्ट्रामध्ये जो विकासाचा गाडा या ठिकाणी ओढायला लागलेला आहे, जी विकासाची बुलेट ट्रेन जी नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सुटलेली आहे, त्या बुलेट ट्रेन मध्ये जर आपल्या विकासाच्या कर्नाटकाचा डबा जोडायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला निवडून देण्यामागे आपल्याला सर्वांनी खंबीरपणे आपल्या सर्वांचं खरंच खूप मोठं नशीब असणार आहे. या आमच्या आमदार बहिणी येणाऱ्या 5 वर्षामध्ये 750 कोटी तर खूप दूर झाले, हजार आणि हजारोच्या वर कोटीची कामं या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये करणारच आहे, परंतु त्या ठिकाणी त्या नामदार म्हणून देखील आले असतील आणि त्यांचा आम्हाला या ठिकाणी साथ असा त्यांच्या कर्तृत्व जर आम्हाला परत भेट करायची असेल तर या येणाऱ्या 12 तारखेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून वहिनींना मतदार ठिकाणी निवडून द्यायचं हे या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींचं कर्तव्य जाऊन त्याची ज्या पद्धतीचे शौचालयाची माहिती असू दे, ती उभारणं करून देणे असू दे, विधवांना अपंगांना बेघर घरांची वाटप असू दे, रस्त्याचं काम असू दे, एक सर्वसामान्य व्यक्तीसारखा त्यांनी संवेदनशील राहून प्रत्येकाच्या दारापर्यंत. आमदार म्हणजे काय हो, प्रत्येक आम माणसाला जिचं दार हे सदैव उघडं असतं असा आमदार तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये लाभलेला आहे. विनंती करणार आहे की ही जी 2018-12 मेची निवडणूक लागलेली आहे ती जोले वहिनींच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रतिष्ठेची नाही तर ती सर्वसामान्य तुमच्या आणि माझ्या सर्व महिलेच्या प्रतिष्ठेची झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकीने स्वतःला आमदार समजून आमच्या आमदार वहिनींना नामदार कसं करता येईल या पद्धतीचा विचार करून या ठिकाणी आता या रणधुमाळीमध्ये सामील होणं गरजेचं झालेलं आहे. जोले वहिनींनी अत्यंत